एवढी अशी धरायची हातात चिमटे धरायची बरोबर आणि कट करायची कानाच्या वर बरोबर अशी लाईन करून द्यायची तसंच कापत जायचं पूर्ण राहून दुसऱ्या कानापर्यंत बाय हल नको हल नको हल नको टक्कर करायला लागेल मग वाढायला जो असतो पण वाढायची नाही केस पूर्ण राऊंड ह्यातली थोडीशी घ्यायची अशी हातात ती कट केली ह्यातली अर्धी घेतली की आपल्याला समजत केवढी कट करायची दिसतंय का त्याला काय म्हणतात डेड लाईन डेड लाईन याला डेड लाईन म्हणतात कंगवा कसा धरलाय हातात तसाच धरायचं अस फॉर्म करून घेतलं की हिता असा ठेवायचा म्हणजे असा पटकन व्यवस्थित बा खालू नको अरे 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 बा खालायच नाच ना दुसऱ्या कानापर्यंत तिथं बरोबर लाईन करून दिसते आता जे हे लास्ट राहिले खाली कर आता ही लाईन आहे ना त्याच्या खालचे हे केस राहिलेले असं कंगवा घालायचं आणि कंगव्याच्या वरती जवळ येतात ना तिकट करायचं तिकडे यायचं नाही वर त्याच्या खालीच बाय हाल नको ना तसेच मान कर खायची कापड काय आणि हे जे हेअर कट केलंय ना ते आपल्या स्वतःच्या भाषेत पण लिहून घ्यायचं की कसा कसा केलाय म्हणजे आपल्याला कळतो जे मी लिखाण दिलंय ना त्याच्यापेक्षा स्वतःच्या पण भाषेत लिहून घ्यायचं की असा साईड सेक्शन काढायचा वॉटर स्प्रे करून घ्यायचं नंतर मग पाठीमागच्या अशी कट करायची हे झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या भाषेत लिहून घ्या बाय खाली वाट स्वतःच्या भाषेत लवकर लक्षात येतं कर बाय खाली वाट ना जरा काय होते सर्दी झाली घरी गेलं काढा सर्दी झाली लागत होती सारखा बाहेर गारक्यात नव्हते पावसानं पाण्यात पण बदल झाला ना तिथे तिकडचं पाणी नंतर बघा अर्षद बा नंतर खाली थोडस खाली वाट नंतर मग करते तिकडून आहे ना असं तिरक कापत जायचं एवढं असत तिथं जुळवायचं परत इकडून पण तसंच करायचं बसणं झाले नाही काय होते
समोरची केस जेवढी पाहिजे तेवढी आपण घर करू शकतो. मी एवढी घेतली होती. जेवढं आपण निरीक्षण करू का नाही तेवढं आपल्याला समजतं लगेच.